देवी सत्यमेव व्रतम। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथं महायुतीचे भाजपचे उमेदवार तानाजी मुटगुळे यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे तथा पोहरा देवीचे धर्मगुरू महंत तथा आमदार बाबूसिंग महाराज यांची सभा आयोजित करण्यात आली। यावेळी बोलताना हिंगोलीचे आमदार तथा भाजप उमेदवार तानाजी मुटगुळे यांनी सांगितले की हिंगोली विधानसभेत मागील 10 वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम मी केलंय। ज्यांनी ज्यांनी माझ्याकडे घेऊन काम घेऊन आले त्यांचं काम करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केलाय। अनेक गावांचा विकास केलाय, अनेक गावांमध्ये निधी दिलाय। यावेळेस मला पुन्हा एकदा आमदारकीची संधी द्यावी असे आवाहन हिंगोली विधानसभेचे उमेदवार तथा भाजपचे आमदार तानाजी मुटगुळे यांनी केलाय। तिथं सुद्धा आपण विकास केला पाहिजे। त्या लोकांची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्याचं काम मी केलेलं आहे। त्याचबरोबर आमच्या सेनगाव शहरात आमच्या उत्तर शहराच्या आणि आमचे गजानन फटाले यांच्या नेतृत्वात 1,08,00,000 रुपयाचं अहिल्यादेवीचं सभागृह आणि त्याचं केंद्र सुद्धा चाललेलं आहे। आता आमच्या गजानन हुजूरने जे आवाहन केलेलं आहे, आदरणीय वर्तुदे साहेबांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की यावेळेस माझी हॅट्रिक होणार आहे आणि त्या दोघांचे आशीर्वाद माझ्या पाठीचे आहेत। आज पंकजाताईच्या माध्यमातून आज एवढा मोठा जनसमुदाय, मी गेल्या 10 वर्षापासून काहींना म्हणत होतो की आमच्या सेनगावला एकदा आपण यावं, सेनगाव आमचं सेंटर येत आहे, आमच्या विधानसभेचं हिंगोली सेंटर नसून सेनगाव सेंटर आहे आणि आमचा ग्रामीण भाग या सेनगाव शहराचा आणि बहुतांश ग्रामीण भागात राहतो। हा 50-60 किलोमीटरचा एरिया या सेनगाव शहराला सुद्धा गोविंदराव लोणीकर साहेबांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मी करू शकलो। अनेक गावागावात मला तुम्ही हातमोडी करून सांगा की आमच्या गावात आमदार मुटगुळे निधी दिला नाही म्हणून। एकच नाव सांगा कोणी की बा या गावात आमदार निधी आला नाही किंवा 25-15 पैसे आले नाही किंवा मागासवर्गीय बांधवाचे असो अल्पसंख्याकाचे असो प्रत्येक लोकांना न्याय देण्याचं काम मी केलेलं आहे आणि ते पूर्णपणे इमानदारीनं निष्ठेनं ज्या गोपीनाथराव मुंडे साहेबांना आम्हाला शिकवण दिलेली आहे की गोरगरीब माणसापर्यंत गरीब माणसाचे काम करा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या। त्याप्रमाणे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी आम्हाला घालून दिलेला होता हा पूर्णपणे पाळण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब आज असेल तर त्यांना केवढा मोठा आनंद झाला असता एवढी जनता पाहून। मुंडे साहेबांची 2009 सुद्धा पलीकडल्या भागात सभा झाली होती आणि त्यावेळेस मी केवळ 3,000 मतांना हरलो होतो। मित्र यावेळेस आदरणीय पंकजाताई साहेब आपल्या मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत। मला 50,000 जास्त निर्णय निवडून आपण आणावं आणि आपल्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आदरणीय ताईचं आदरणीय बाबांचं मी अभिनंदन करतो, त्यांनी आज मला आशीर्वाद देण्यासाठी झाले आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा अभिवादन देतो की गेल्या 10 वर्षात मी ज्याप्रमाणे इमानदारीने काम केलं तसंच काम पुढच्या काळात सुद्धा आपल्या सगळ्यांनी करेल। कुणालाही वाटू देणार नाही की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे किंवा कोणत्या अमुक जातीचा आहे का समूह जातीचा आहे। सर्व जाती धर्मांना सर्व लोकांना सोबत घेऊन काम करण्याचं काम मी करत राहणार आहे। म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वजण मला आशीर्वाद द्या अशी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपले।